नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. हिम्मत हरू नका, सरकार आपल्या पाठीशी. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्तांना दिला विश्वास. अर्धापूर मुदखेड तालुक्यातील पूर परिस्थितीची केली पाहणी. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागाला फटका बसला होता. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला निश्चितपणे मदत मिळेल असा विश्वास खासदार चिखलीकर यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिला आहे. नांदेड जिल्ह्यात दिनांक 26 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला. अर्धापूर मुदखेड तालुक्यांनाही या पाण्याचा फटका बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली. जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक गावात पाणी शिरले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले जीवनावश्यक वस्तूंचीही नासाडी झाली. अशा परिस्थितीत प्रत्येक गावातील पूरग्रस्त नागरिकांना आणि कुटुंबाला अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने संपर्क ठेवून आहोत. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रत्येक नुकसानग्रस्तांना निश्चितपणे आर्थिक मदत मिळेल असा विश्वास देतानाच राज्य सरकारने तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय टपरी धारकांनाही 10,000 ते 50,000 रुपये अर्थसहाय्य करण्याचे निश्चित केले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आणि घरपडी झालेल्या नागरिकांनाही निश्चितपणे अर्थसहाय्य मिळेल असा विश्वास देत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज मुदखेड तालुक्यातील शेंबोली, पांढरवाडी, परडी, वैजापूर, बोरगाव सीता, इजळी, रोही पिंपळगाव आणि अर्धापूर तालुक्यातील मेंढाला, भोगाव, लोण, लहान या गावाला भेटी दिल्या. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. ज्या घरांची पडझड झाली अशा कुटुंबांनाही खासदार चिखलीकर यांनी भेटी देऊन त्यांना मानसिक आधार दिला. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी पाहणी केली. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सचिव अनिल पाटील बोरगावकर, प्रवीण गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड, शहराध्यक्ष मुन्ना चांडक, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे, बाळू पाटील इजळीकर, जयश्रीताई देशमुख, दिलीपराव देशमुख, नागेश जाधव, भीमराव शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव सोनटक्के, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अमोल ढगे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती. अशाच नवनवीन बातम्यांसाठी माझा महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गावात अशा पद्धतीचं नुकसान झाले त्या ठिकाणी 100% पंचनामे होतील, घराचे पंचनामे होतील, टपरीधारक असेल का दुकानदार असेल त्यांचे पंचनामे होतील आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 100% मदत मिळेल.